खरं आपल्या सर्वांना मी संपूर्ण रत्नागिरी वासियांना आणि जे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक जाहीर आवाहन करीन की आपल्याकडे येणारी जी व्यक्ती आहे व्यापाऱ्यांकडे त्या व्यक्तीच्या तोंडाला मास्क लावलेला आहे की नाही ही सर्वांची जबाबदारी दुकानदारी असेल. त्याचबरोबर दुकानामध्ये कायमस्वरूपी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. येणाऱ्या पब्लिकला सॅनिटायझरवरती हातावरती दिलं पाहिजे ही सर्वांची जबाबदारी त्या व्यापाऱ्यांची असेल. आणि अशा सूचना देऊन सुद्धा काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जर आम्हाला निदर्श आलं तर त्याच्यावर 100% नगर परिषद म्हणून आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. त्याचबरोबर या रत्नागिरी शहराच्या कार्यक्षेत्रामध्ये जे मोठमोठे हॉल्स आहेत त्या ठिकाणी लग्न सोहळा पार पडतो. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आदेश केले की नियमावलीच्या प्रमाणे 50-50 असून त्या ठिकाणी 100 व्यक्ती येऊन त्या ठिकाणी लग्न सोहळा पार पडावा. आणि त्या ठिकाणी जर अशा हा नियम मोडून जर मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर 100% रत्नागिरी नगर परिषद त्या हॉलवरती कारवाई केली त्याच्या मालकावरती. मी शहरवासियांना एकच सांगेन आणि ते पण सांगत असते हात जोडून नम्र विनंती करेन की यापूर्वी जसं शहर आपलं 100% कोरोनामुक्त होतो यापुढे असंच कोरोनामुक्त राहू.